वळूयात पुढच्या बातमीकडे। कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे काम पूर्ण करण्यात आले, मात्र हे काम करताना शहरातील राजकीय पुढाऱ्यांनी पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून आर्थिक व्यवहार करत आपल्या प्रभागाची रचना केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी केला होता। त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने करावी अशी मागणी आता दामले यांनी केली आहे। बदलापूरच्या वॉर्ड फिक्सिंग प्रकरणामुळे अधिकारी चांगलेच धास्तावलेत। मागील आठवड्यात दामले यांनी पत्रकार परिषद घेऊन कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आणि पालिका अधिकाऱ्यांनी प्रभाग रचनेच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप केला होता। या प्रकरणी दामले यांनी जिल्हाधिकारी आणि राज्य निवडणूक आयोगाकडे संबंधित पालिका अधिकाऱ्यांची तक्रारही केली होती। हे प्रकरण ताजं असताना आता दामले यांनी प्रभाग रचनेचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी लावून धरली आहे। प्रभाग रचना करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांपैकी सहाय्यक नगर रचनाकार सुदर्शन तोडणकर यांचा मोठा सहभाग असल्याचा आरोप दामलेंनी केलाय। प्रभाग रचना करताना मोठा आर्थिक व्यवहार झाला असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली असून या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं तपास करावा अशी मागणी दामले यांनी केली आहे। तसंच या प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली असून त्यांच्याकडे ही तक्रार केली असल्याचं दामले यांनी स्पष्ट केलंय। मी आधीच सांगितलं होतं की जो काही प्रभाग रचना आहे किंवा वॉर्ड रचना आहे ही शहरातले काही पुढारी आणि अधिकारी यांनी संगनमताने केलेला आहे आणि त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार सुद्धा झालेला आहे। आणि एवढं सगळं आरोप हे 26 तारखेला मी केले, या सगळ्या गोष्टी त्याच वेळेस समोर आणल्या। शहरातले अनेक पुढारी त्याला दुजोरा देत आहेत की अशा पद्धतीने त्याच्यात फिक्सिंग झालेले आहे म्हणून। आणि आज ज्यावेळेस निवडणूक आयोगाला हे सर्व प्रभाग रचना सबमिट करायची वेळ आली, अशाच वेळे त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 2 तारखेला ज्यांची भूमिका या सगळ्यात प्रमुख होती असे सुदर्शन तोडणकर सहाय्यक रचनाकार हे मुख्याधिकाऱ्याच्या नावे पत्र देत आहेत की माझी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे मला या कामातून बाहेर द्यावा, मला या समितीतून बाहेर काढावं म्हणून। ह्याचा काय अर्थ होतो? ह्याचा हाच अर्थ होतो की आता ते कारवाई पासून वाचण्यासाठी हे सगळं स्टंट करतायत, नाटक करतायत, ढोंगीपणा करतायत। आणि जे मी सांगितलं होतं की त्याच्यात फिक्सिंग झालेली आहे त्याला हे दुजोरा देत आहेत, हे 100% ती खरी गोष्ट आहे, ती सिद्ध होत आहे। दरम्यान वॉर्ड फिक्सिंग प्रकरणात राष्ट्रवादीनं मुख्य अधिकाऱ्यांसह सहाय्यक नगर रचनाकार यांना टार्गेट केल्यानंतर आता सहाय्यक नगर रचनाकार तोडणकर यांनी मुख्य अधिकाऱ्यांना पत्र लिहून प्रकृती अस्वस्थ असल्यामुळं प्रभाग रचनेच्या कामातून सूट मिळावी अशी विनंती केली आहे। तोडणकर यांच्या अर्जावर दामले यांनी आक्षेप घेतला असून सर्व सेटलमेंट झाल्यानंतर तोडणकर जबाबदारीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप दामले यांनी केलाय। तर दुसरीकडे या प्रकरणी सहाय्यक नगर रचनाकार सुदर्शन तोडणकर यांनी दामले यांचे आरोप पुन्हा एकदा फेटाळले आहेत। माझ्यावर एंजियोप्लास्टी झाली असून माझी प्रकृती खरोखरच अस्वस्थ आहे, त्यामुळे मला प्रभाग रचनेच्या कामातून सूट मिळावी एवढीच मागणी आपण मुख्य अधिकाऱ्यांकडे केली आहे। आजही मी प्रभाग रचनेच्या कामानिमित्त निवडणूक आयोगाच्या कार्यालयात असल्याचं तोडणकर यांनी स्पष्ट केलंय। दामले यांनी सर्व पुरावे सादर करावेत, तसंच त्यांनी बैठक नेमकी कोणत्या रिसॉर्टवर झाली हे जाहीर करावं असं आवाहन तोडणकर यांनी दामलेंना केलंय। ABC News बदलापूर।